फ्रेंड्स, भारतीय रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि सुक्का चिकन। मी पाहू शकता मी 1 किलो चिकन शिजवून घेतलं आहे। मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे चिकन कसं शिजवून घ्यायचं, तुम्ही पाहू शकता। ते आपल्याला मसाल्यासाठी लागणार आहे 4 चमचे तीळ, 2 चमचे जिरे आणि 2 चमचे धने। आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। मी हे गरम करून घेतलं आहे। मी एक मोठा नारळ घेतला आहे, 20 पाकळ्या घेतल्या आहेत लसूणच्या, 3 मोठे टमाटर घेतले आहेत, 1 मोठा तुकडा घेतला आहे अद्रकचा, हा चिरून घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि कढीपत्ता। आपल्याला आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मी हा मसाला बारीक करून घेतला आहे। त्याच्यामध्ये मी घालणार आहे चिकन मसाला, 2 चमचे आहे हा, आणि गरम मसाला हाही 2 चमचे आहे। आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मी हा मिक्स करून घेतला आहे। आपल्याला चिकन तांबडा रस्सा बनवायचा आहे आणि सुक्कं चिकन, त्याच्यासाठी मी हे पाणी काढून घेतलं आहे आणि हे सुक्कं चिकन आलं काढून घेतलं आहे। हे 1 किलो आहे। मी आता रस्सा बनवणार आहे, त्यासाठी मी घेतला आहे टोप। त्याच्यामध्ये मी घातलं आहे 4 मोठे चमचे तेल। आपलं तेल गरम झालं आहे। आता याच्यामध्ये मी घालणार आहे कांदा। हा मी कांदा बारीक चिरून घेतला आहे। आपल्याला तमालपत्रही टाकायचं आहे। आपल्याला एक चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। कांदा लालसर भाजून घ्यायचा आहे। आपला कांदा फ्राय झाला आहे, याच्यामध्ये मी घालणार आहे लाल तिखट। तुम्ही चवीनुसार घालू शकता। आणि मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे मीठ, 1 चमचा मीठ। आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत मसाला। मी याच्यातला निम्मा मसाला घालणार आहे आणि निम्मा मी सुक्यासाठी ठेवणार आहे। आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आपला मसाला मिक्स झाला आहे। आपल्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपलं तेल सुटत आहे। आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे चिकनचा काढा। आता आपल्याला हा उकळी येऊ द्यायचा आहे। पाहू शकता आपला रस्सा उकळी आला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे कोथिंबीर। अशा प्रकारे आपला कोल्हापुरी तांबडा रस्सा तयार आहे। तुम्ही पाहू शकता आपल्याला बनवायचं आहे आता चिकनचं सुक्कं। त्यासाठी मी 4 मोठे चमचे तेल घेतलं आहे कढईमध्ये। आपलं तेल गरम झालं आहे। आधी मी घालून येणार आहे तमालपत्र। आता आपल्याला घालायचा आहे कांदा, हा असा मी मोठा चिरून घेतला आहे। लालसर फ्राय करून घ्यायचा आहे। आपला कांदा फ्राय झाला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे लाल तिखट। चवीनुसार तुम्ही घालू शकता आणि चवीनुसार मीठ। आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे मसाला। आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे।
मी हा मिक्स करून घेतला आहे। आपल्याला तेल शिजेपर्यंत आता फ्राई करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याला चांगलं असं तेल आलं आहे। आपल्याला याच्यामध्ये आता चिकन घालून घ्यायचं आहे, शिजवून घेतलेलं मिक्स करून घ्यायचं आहे। मी मिक्स करून घेतलं आहे। आपल्याला 5 मिनिटं गरम करून घ्यायचं आहे। आता एकदम चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। प्लेट ठेवून 5 मिनिटे झाली आहे। तुम्ही पाहू शकता आपलं चिकन सुक्कं तयार आहे। मी एकदा हलवून घेणार आहे। पाहू शकता किती मस्त असं झालं आहे आपलं चिकन। याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लास्ट कोथिंबीर। अशा प्रकारे आपला कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि सुक्क चिकन तयार आहे। तुम्ही पाहू शकता। एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडल्यास तुम्ही मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका।